लाकडी वन परिसरा अंतर्गत येत असलेल्या गोंडसावरी जंगल परिसरात शिकारीच्या बेतात असलेला शिकाऱ्यांचा डाव वन विभागाने मोडून काढला. कोका अभयारण्यालगत असलेल्या लाकडी वन परिसरातील गोंडसावरी जंगलात 4 इलेक्ट्रिक बॅटऱ्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बॅटरीद्वारे वीज प्रवाह लावून शिकार करणारे बहेलिया टोळीचे शिकारी सक्रिय असल्याची शक्यता बळविली असली तरी परराज्यातील शिकारी वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शिकारी टोळ्या सक्रिय असण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान कोका वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या गोडसावरी येथील कक्ष क्रमांक 109 मधील संरक्षित वनामध्ये 320 वॅटच्या 4 नग बॅटऱ्या वन कर्मचाऱ्यांना दिसल्याबाबत पोलिसांना पासरण करून पोलिसांनी घटनास्थळ गाठून बॉम्बशोधक पथक व श्वान पथकाच्या मदतीने बॅटरीची तपासणी करून परिसराची झडती घेतली आहे. तर जंगलात बॅटरीच्या सहाय्याने शॉक देऊन शिकार होत असल्याचा प्रकार पहिल्यांदा समोर आला आहे. जीबी न्यूज करिता अभय भुते, लाखनी. जीबी न्यूज चे अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा.